नेक्स्ट काय करायचं? खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आज काही कोर्ट कामकाजा निमित्त कोर्टामध्ये हजर होते. काही न्यायालयीन बाबींची त्यांची पूर्तता करायची होती, त्या संदर्भात ते हजर राहून त्यांनी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून घेतलेली आहे. एक वेगवेगळ्या 2-3 केसेस आज होत्या कोर्टामध्ये, त्या संदर्भात त्यांची आज कोर्टामध्ये उपस्थित राहण्याची आवश्यकता होती. त्याची कायदेशीर पूर्तता त्यांनी आत्ता केलेली आहे. अंतिम तत्पुर दोन्ही केसेस आत्ता आज ज्या हजर राहिले त्या आज अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहेत, त्या संदर्भात ते हजर राहिले होते. दोन्ही केसेस कोणत्या याच्यामध्ये होत्या? एक पाठीमागे एक साधारणतः टोल नाक्याची एक केस आणि दुसरी जुना मोटर स्टँडपाशी एक फिर्याद दाखल होती प्रशासनाने आणि वैयक्तिक फिर्यादी, अशा दोन्ही केसेस आहेत. त्यांनी प्रशासनाने म्हणजे पोलिसांनी खासदार आणि आमदार समर्थक दोघांवरसुद्धा गुन्हे दाखल केले होते मागच्या केससंदर्भात, आणि टोल नाक्यासंदर्भातसुद्धा खासदार गट आणि आमदार गट अशा दोघांवरही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्या संदर्भात काही गोष्टींची पूर्तता करायला कायदेशीर महाराजसाहेबात हजर राहिले होते. किती जणांच्यावरती गुन्हे दाखल होते आणि पुढची तारीख काय दिलेली आहे? साधारणतः दोन्ही केसेसचे मिळून 100-150 आरोपी आहेत एकूण सगळ्या केसेस ऑल ओव्हर मिळून. आणि आता पुढची तारीख दुपारी कोर्टाचे काही गोष्टींची पूर्तता राहिली, त्याच्यामध्ये अंतिम टप्प्यात सुनावणी आली असल्यामुळे त्या पूर्तता करून दुपारी तारीख मिळेल पुढची.